माझे नाव साहिल शामराणे इयत्ता 8वी। मी वीरेश्वर विद्यालय वीरसई येथे शिकत आहे। माझे विषय आहे शिवरायांचे शेतकऱ्यांच्या कल्याणाचे धोरण। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायक आणि वैभवशाली आहे। त्यांनी मोठे पराक्रम गाजवून रयतेचे स्वराज्य निर्माण केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच कष्टकरी शेतकरी यांचे हित जपले। कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी आज आत्महत्या करत आहे। शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही तर दुसरीकडे धान्याची आयात केली जाते। शेतकऱ्यांना आधार देऊन उभे करण्यासाठी शिवरायांच्या शेतकरी धोरणाची गरज देशाला गरज आहे। शेतकऱ्यांना लुटू नये, शेतकऱ्यांची चोरी करू नये, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठास देखील मन दाखवू नये, शेतकऱ्यांच्या काळीस देखील हात लावू नये। जर तुम्ही असे कराल तर मी तुमच्यावर नाराज आहे असे समजावे। स्वराज्यातील शेतीमालाला रास्त भाव मिळेल याकडे शिवरायांनी लक्ष दिले। अतिरिक्त शेतीमाल योग्य मोबदला देऊन खरेदी केला, तो परमूर्खात आणून विकण्याची सोय केली। शिवकालात अनेकदा दुष्काळ पडले, सिंचनाचे प्रमाण कमी होते, उद्योग व्यवसाय मर्यादित होते, तरी देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही, कारण शिवरायांची शेती आणि शेतीविषयक धोरण। एका आज्ञापत्रात शिवाजी महाराज म्हणतात, आरमारासाठी झाड हवे असेल तर आंबा साग तोडू नका, कारण ते एका सालात पैदा होत नाही। शेतकऱ्यांनी त्यांना अनेक वर्षापासून आपल्या लेप्रवाल्यांप्रमाणे वाढवलेली असते। जर तुम्ही असे कराल तर शेतकऱ्यांच्या दुःखास पारावर राहणार नाही, मी तोडणे म्हणजे प्रजापीडन आहे। झाड हवे असेल तर जीर्ण झालेले झाड त्याच्या मालकाच्या परवानगीने त्याचा योग्य मोबदला घेऊन त्याला आनंदी करून तोडून न्यावे। अत्याचार सर्वथा न करावा, जमीन संपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो। अनेकदा त्यांच्यावर अन्याय होतात, असा अन्याय होऊ नये असे महाराजांना वाटे, म्हणून ते अनेक आदेश काढत। अशा प्रकारे शिवाजी महाराज शेतकऱ्यांची काळजी घेत। जय भवानी, जय शिवाजी।